मित्रांनो आपल्या मराठीमध्ये एक छान मन आहे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशीच काहीशी ग अमृता देशमुखची होताना दिसते अमृता देशमुख सध्या दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे कालच्या नॉमिनेशन प्रक्रिया अंतर्गत अमृता देशमुखला प्रसाद जवाद यांनी नॉमिनेट केलं होतं अनपेक्षित होतं प्रसाद कधी अमृताला नॉमिनेट करेल का हे स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं परंतु सध्या असं सत्यात उतरताना आहे आणि अमृता देशमुख ही प्रसादकडनं नॉमिनेट झालेले आहे अमृताच्या लव ट्रँगलमुळे किंवा लव अँगलमुळे तिच्या वोटिंग ट्रेंडवर काही बदल होईल का हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तत्पुरी हाय हॅलो आणि नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहतात द फिल्मी गप्पा मित्रांनो महेश मांद्रेकरांनी सहज एक पुढी सोडली होती अमृताच्या लव प्रकरणाचा एक मुद्दा त्याने उपस्थित केला होता आणि त्याला कुठेतरी धार येताना मिळते तर अमृताचं सांगायचं झालं तर ही कधी कधी त्या अक्षयबरोबर पण दिसते यानंतर ती प्रसादबरोबर पण दिसते आपल्याला असं दिसते की ही दोन्ही सदस्यांना खेळवताना दिसते आता अक्षयबरोबर ही क्लिअर करताना दिसते की आपली फक्त मैत्री आहे अक्षयने पण हे क्लिअर केलं की के आपली फक्त मैत्री आहे परंतु जेव्हा टीम अक्षयचे सदस्य चिडवताना दिसतात तेव्हा मात्र अमृता एका शब्दाने सुद्धा त्या गोष्टीला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही तर हीच गोष्ट कुठेतरी प्रसादला अजिबात आवडलेली नाही आणि ज्या पद्धतीने अमृता ही अक्षय बरोबर बसते तर हे हे पण कुठेतरी प्रसादला अजिबात आवडत नाही ही गोष्ट वारंवार प्रसाद बोलतो सुद्धा तर काल ज्या पद्धतीने माने अमृताला दगड किंवा मेंदू नसलेला बोलला होता तर त्यावर सुद्धा प्रसाद हा रिएक्ट झाला होता म्हणजे प्रसाद हा थोडासा पजेसिव आहे अमृता ही प्रसादच्या बाबतीत थोडीशी पजेसिव दिसते मात्र नेमकं का असं काय झालं की त्याने प्रसादने अमृताला नॉमिनेट केलं खरं तर असं दिसून येतं ना की अमृता खरंच दोन्ही दगडावरती पाय ठेवून आहे प्रसाद कितीही सांगत असला की त्या अक्षयबरोबर बसू नको परंतु ही ऐकत नव्हती तर याचा कुठंतरी राग त्याने काढला आणि अमृताला नॉमिनेट केलं पण असं स्पष्ट दिसते की अमृता केळकर बरोबर नेहमीच बसते त्या ती लोकं जेव्हा बोलतात तेव्हा ती एका शब्दाने त्या लोकांना थांबवत नाही की आमचं असं काहीच नाही मात्र इकडे रात्री प्रसाद बरोबर बसते आणि गुलूगुलू गोष्टी करते तर साहजिकच आपल्याला सा असं सा वाटतं की ही दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे तर अमृतानी आहे ना दोघांच्या मैत्रीचा किंवा प्रेमाचा जे काय असेल ते त्याचा कधी फायदा घेतलेला नाही तर बघूया आता या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये अमृताला या गोष्टीचा धक्का बसू शकतो का तर हे थोडंसं मान्य करू शकतो की अमृता ही टीम बी ची सदस्य होती बऱ्यापैकी टीम बीचा सपोर्ट हा अमृताला मिळत होता यानंतर अमृताने स्वतःची एक वेगळी चूल मांडली यानंतर ती टीम एमध्ये गेली परंतु अमृताच्या वोटिंगमध्ये आहे ना कुठलाही त्यावेळी परिणाम पडला नव्हता ती एकत्र खेळत होती तेव्हाही परिणाम पडला नव्हता यानंतर टीम अपूच्या ती सामील झाल्यानंतर सुद्धा त्याच्या वोटिंग ट्रेंडमध्ये कुठलाही बदल झाला नव्हता तर मला असं वाटतं ना की अमृताच्या वोटिंग ट्रेंडमध्ये कुठलाही बदल होणार नाही तिची एक फॅन फॉलोईंग तिने तयार केलेली आहे अक्षय केळकरचे सपोर्टर तिला नक्कीच सपोर्ट करतील परंतु हां एक अमृताला आहे ना प्रेक्षकांच्या रोसाला सामोरं जावं लागतं आहे कारण बाहेर तरी आपल्याला असं दिसते की ती दोन्ही दगडावर पाय ठेवून आहे तर झाला तर टीम बीचा जो काही सपोर्टर आहे ना तो तिला जास्त वोटिंग करणार नाही असं तरी सध्या दिसते टीम बीचे दोन सदस्य नॉमिनेट आहेत तर त्यांना वोटिंग ते करतीलच परंतु टीम बीचा सपोर्टरसुद्धा होता की जो अमृताला सपोर्ट करत होता तर तो सपोर्टर थोडासा कमी होईल बाकी अमृताचे जे काही सपोर्टर आहेत ते तिला नक्कीच सपोर्ट करतील आणि ती सेफ असेल या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये असं तरी मला सध्या वाटते कारण त्रिशूल समृद्धी आणि विकास सारखे सदस्य नॉमिनेट झालेले आहेत त्यामुळे हे या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये बॉटमला असतील त्यानंतर अमृता देशमुख असेल तर मला असं वाटत नाही की या लव ट्रँगल अँगलमुळे अमृतावर काही परिणाम होईल तर तुम्हाला काय वाटतं अमृताच्या या वागण्यामुळे तिच्या नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये काही परिणाम होईल का हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या बाय